हाय मित्रांनो, कसे आहात? सगळे बरे आहेत ना? सगळे मजेत आहेत ना? सगळे बरे आहेत, सगळे मजेत आहेत असं समजूया. आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मी आहे नामदेव दानकर, ॲक्टिव रंग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय. मित्रांनो, राज्यातल्या अनधिकृत शाळांवरती लगाम कसावी, नियंत्रण यावं म्हणून राज्य शासनाने काही नियम केलेले आहेत. काही पत्र वारंवार पाठवलेले आहेत जिल्हा परिषदांना. तर आता एक निर्णय घेतलेला आहे, तो निर्णय काय आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर निर्णय काय आहे पाहूया. हा हे जे पत्र आलेलं आहे शिक्षण आयुक्ताकडून पत्र आहे पुण्याहून. तर हे पत्र आहे, राज्यातल्या अनाधिकृत शाळांवरती लगाम कसावी, त्याच्यावर नियंत्रण यावं आणि त्या उघडकीस यावे यासाठी त्यांनी हे पत्र पाठवलेलं आहे. नेमकं पत्र काय आहे याबाबत आपण माहिती पाहणारच आहोत. तत्पूर्वी हे पत्र सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांना आलेलं आहे, विभागीय शिक्षण उपसंचालकांना आलेलं आहे आणि या पत्राद्वारे सगळ्यांना आदेशित करण्यात आलेलं आहे. सगळ्या खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांना आणि मंडळाच्या शाळांना त्यांच्या. तर काय सांगितलेलं आहे ते आपण बघूया या व्हिडिओमध्ये. तर जो महत्त्वाचा भाग आहे तो आपण बघू. ही इत्यंभूत माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसते, तुम्ही पहा. परंतु महत्त्वाचा काय जो भाग आहे तो आपण आता बघणार आहोत. बघा, राज्यातील सगळ्या खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांना आणि त्याच्या संलग्न असणाऱ्या मंडळाच्या शाळांना शाळेच्या फलकावर शासन मान्यता क्रमांक व संलग्नता क्रमांक नमूद करायला सांगितलेलं आहे. तो कशा पद्धतीने आहे, त्याची माहिती काय आहे ते आपण बघणार आहोत. ही माहिती बघा, पुढं काय काय आहे ते आपण बघूया. हे बघून घ्या, अशा पद्धतीनं इतर माहिती आहे. आणि शिक्षण आयुक्त जे पुण्याला कार्यालय आहे तिथे हे पत्र आहे. उपरोक्त विषयानुसार राज्यातील अनाधिकृत शाळांवर शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्याबाबत शिक्षण संचालनालयाचे संदर्भित पत्र क्रमांक 3 पत्रानुसार व तदनंतर वेळोवेळी आपणास कळवण्यात आलेले आहे. तसेच त्यानंतरच्या कालावधीमध्ये शिक्षण संचालनालय व या संदर्भातील बैठकामध्ये आपल्या विभागातील अनाधिकृतपणे चालणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याबाबत संदर्भीय शासन निर्णय व शासन अधिसूचना 3/12/2012 निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार आज मितीस काय स्थिती आहे याची पडताळणी होणे आवश्यक आहे. यासाठी शासनानं हे पत्र पाठवलेलं आहे. तर काय आहे, या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व खाजगी व्यवस्थापनाच्या आणि त्यांच्याशी संचलित असणाऱ्या सर्व मंडळाशी संलग्न असणाऱ्या ज्या शाळा आहेत त्यांनी त्यांच्या शाळेच्या फलकावर शासन मान्यता आदेश क्रमांक, युडाईज क्रमांक व अन्य परीक्षा मंडळाशी संलग्नता प्रमाणपत्र क्रमांक नमूद केलेला आहे का याची पडताळणी करणं सध्या चालू आहे. तसेच शासन मान्यता परवानगी आदेशाची प्रत शाळेच्या सूचना फलकावर किंवा दर्शनीय भागात लावलेली आहे का याची पडताळणी होणे कुठेतरी आवश्यक होतं आणि ती पडताळणी करण्याचं काम सध्या शासन स्तरावरून चालू आहे असं दिसतं. आणि त्यानंतर बघा पुढचं काय आहे माहिती. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व खाजगी व्यवस्थापनाद्वारे संचलित सर्व मंडळाशी संलग्न असणाऱ्या शाळांनी हे करणे आवश्यक आहे, खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांनी. कारण बऱ्याचशा शाळा राज्यामध्ये अनधिकृतपणे उघडल्या गेलेल्या आहेत असं ओरड होत असते, त्यांच्या तक्रारी प्राप्त होत असतात. यावर शासनाने दखल घेतलेली आहे आणि असं पत्र काढलेलं आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील खाजगी व्यवस्थापनाद्वारे राज्य मंडळाच्या अतिरिक्त अन्य मंडळाशी संलग्न असणाऱ्या शाळांची शासन मान्यता आदेश ना हरकत प्रमाणपत्र, अन्य परीक्षा मंडळाशी संलग्न प्रमाणपत्र इत्यादीबाबत खातरजमा आपल्या अधीनस्थ यंत्रणेमार्फत करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपणास याद्वारे निर्देश देण्यात येत आहेत की पुढील 1 दिवसात आपल्या कार्यक्षेत्रातील राज्य मंडळाव्यतिरिक्तच्या सर्व खाजगी शाळांच्या, बघा कोणत्या, CBSE, ICSE, IB,
IGCSE इत्यादी वरील नमूद 3 कागदपत्रांची आपल्या स्तरावर पडताळणी करून संकलन करण्यात यावे असा आदेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे शासन स्तरावरून. अजून काय आहे पहा, राज्यातील खाजगी व्यवस्थापनाद्वारे चालवल्या जाणाऱ्या अनाधिकृत शाळांवर केलेल्या कार्यवाहीचा अहवालसुद्धा खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांचे मान्यता आदेश क्रमांक UDIS क्रमांक व परीक्षा मंडळाशी संलग्नता प्रमाणपत्र क्रमांक इत्यादीच्या नोंदी शाळा फलकावर नमूद केल्यावर पडताळणी अहवाल व राज्य मंडळाच्या व्यतिरिक्त अन्य परीक्षा मंडळाशी संलग्न असणाऱ्या खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा मान्यता संदर्भातील कागदपत्रांची पडताळणी व याबाबतचा अहवाल दिनांक 12/1/2023 दुपारी 3 वाजेपर्यंत ईमेलद्वारे सादर करायला सांगितलेला आहे. आजची तारीख आहे 12/1/2023 म्हणजे आज दुपारीपर्यंत त्यांना मेल पाठवायला सांगितलेला आहे. तर 13/1/2023 रोजी सकाळी 11:30 वाजता VC द्वारे आढावा घेणार असल्याची नोंद घेण्यात यावी त्यांना सांगितलेले आदेश देण्यात आलेले आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला जाणार आहे याची माहिती त्यांनी दिलेली आहे. तसेच आपल्या विभागातील शिक्षण विभागाचा बनावट परवाना असलेल्या किती शाळा आत्तापर्यंत आढळल्या आहेत, त्या कोणत्या शाळा आहेत, त्या शाळांवर आपण काय कारवाई करणार आहात, तसेच आपल्या विभागामध्ये शिक्षण विभागाचा बनावट परवाना असलेल्या किती शाळा आढळल्या आहेत, त्या कोणत्या आहेत, त्या शाळांवर आपण काय कारवाई करणार आहात, याबाबत पालकांना काय खबरदारी घ्यायची आहे हे आपण आपल्या स्तरावरून सांगायचं आहे. काय सांगितलं आहे याचीसुद्धा आढावा या ठिकाणी घेतला जाणार आहे. तर मित्रांनो, शाळाविषयी अनधिकृत शाळाविषयी जी काही शासनाने माहिती मागवलेली आहे ती अतिशय चांगलीच म्हणावं लागेल, कारण बऱ्याचशा अनधिकृत शाळा परिसरामध्ये असलेल्या आपण पाहतो किंवा त्या अनधिकृत आहेत का अधिकृत आहेत ह्या कोणालाही समजत नाहीत. सामान्य पालकांना तर याबाबत काहीच पत्ता नसतो. मग शासनाने अशी रितसर माहिती मागवल्यानंतर बरोबरच त्यांना ते लक्षात येऊन जाईल आणि आपल्या पालकांचीसुद्धा यापासून पिळवणूक होण्यापासून बचाव होणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील विषयासह. तोपर्यंत नमस्कार.